हे बरोबर आहे, कारण आता OBC आरक्षण फक्त 17% उरलेलं आहे VJNT वगैरे वगैरे सगळ्यांना जाऊन. आणि या 17% जे आहे 400 जाती आहे, त्यामुळे या सगळ्यांचीच अडचण होणार, म्हणजे OBC अडचण आणि मराठा समाजाची सुद्धा अडचण आहे. म्हणून अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा सांगितलं होतं, माझं सुद्धा तेच म्हणणं आहे, वडेट्टीवार सुद्धा तेच म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही 50% कॅप ओलांडून तुम्ही 10% उत्पन्न वाढवलेलेच आहे भारत सरकारने, आणखीन 10% वाढवा आणि त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण द्या, कापू समाज आहे त्यांना आरक्षण द्या, पटेल आहेत, जाट आहेत, राजस्थानचे गुजर आहेत, ह्या सगळ्यांनाच जे आहे सगळ्यांचाच प्रश्न या देशातला मिटेल, मराठा समाजाचा सुद्धा मिटेल. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, फक्त म्हणणं एवढंच आहे की ह्या 17% 54% हे OBC आणि परत मराठा समाज कुणाच्याच वाट्याला काही येणार नाही, याचा एक जे आहे साधक बाधक विचार सगळ्यांनी करावा. माझं मत स्वतःचं असं आहे की या बाबतीमध्ये आदरणीय शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, नाना पटोले, वडेट्टीवार ह्या सगळ्यांनी सुद्धा, विरोधी पक्षांनी सुद्धा आपापलं मत काय आहे ते मांडलं पाहिजे. आणि OBC जे आहेत त्यांच्या हक्कावर गदा न येता मराठा समाजाला आपल्याला कसा न्याय देता येईल याचा विचार करायला पाहिजे. आपण सगळ्यांनी जाऊन दिल्लीमध्ये बसलं पाहिजे आणि हे सहज करता येण्यासारखं आहे असं मला स्वतः वाटतं. नाहीतर काय, या सगळ्या लढाया सुरूच राहणार, कुणीतरी कोर्ट कचेऱ्यामध्ये जाणारच आहे, परत काही ना काहीतरी तोंडाला पानं पुसली जाणार आहेत, परत आंदोलन होणार आहे, आज हे आंदोलन उद्या ते आंदोलन. आणि आत्ता आत्ताच्या परिस्थितीमध्ये, या दुष्काळी परिस्थितीमध्ये मला असं वाटतं सगळेच अडचणीत येतील, त्यामुळे वडेट्टीवार जे सांगत आहेत त्यात ते चूक आहे असं मला वाटतं.